ज्यांनी त्यांचा अवमान केला ते वारंवार सांगतायत मी सावरकर नाही गांधी आहे। सावरकर होण्याची तुमची लायकी देखील नाही आहे, सावरकरांचा त्याग तुमच्यामध्ये नाही आहे, तुम्ही काय सावरकर होऊ शकता? सावरकर व्हायला तेवढा त्याग, तेवढं जे काही या देशाच्या बद्दल प्रेम हे तुमच्यामध्ये असायला पाहिजे। तुम्ही तर या देशाची निंदा परदेशात जाऊन करताय, याच्यापेक्षा जास्तीचं काय दुर्दैव असू शकतं या देशाचं? त्या ठिकाणी देशाची लोकशाहीच्या बाबतीमध्ये बोलताय, आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या बाबतीमध्ये बोलताय, आपण समजू शकतो आपल्या देशामध्ये आपल्या एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणं, परंतु आपल्या देशाची निंदा परदेशात जाऊन करणं हे देखील खऱ्या अर्थाने त्याची निंदा करावी तेवढी थोडी आहे आणि खऱ्या अर्थाने एक प्रकारचा तो देशद्रोहच आहे। आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा या सावरकरांचा अवमान करणाऱ्या वृत्तीचा निषेध करतो आणि त्यांची जाहीर निंदाही करतो।